मुंबईमध्ये कोविडचा धोका वाढल्यामुळे महापालिका प्रशासन आता सज्ज झालंय. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी दुसऱ्या लाटेप्रमाणेच पालिकेच्या परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णाला दाखल करून घेतलं जाऊ नये अशा सक्त सूचना प्रशासनानं रुग्णालयांना दिलेल्या आहेत. आणि यासाठी महानगरपालिकेनं नुकतीच खासगी रुग्णालयांसाठी नियमावली जाहीर केली आहे. यासोबत बेड्स वाढवणं, रुग्णांसाठी आयसीयू वॉर्ड सज्ज ठेवणं अशा सूचनाही पालिकेनं खासगी रुग्णालयांना दिलेल्या आहेत. माहिती देतात आपले प्रतिनिधी वेदांत नेब. वेदांत, बीएमसीने एक परिपत्रक काढलंय विशेष करून खासगी रुग्णालयांसाठी, या परिपत्रकात बीएमसीनं काय सूचना केल्यात, काय म्हटलंय? ज्ञानदा, मागील वर्षी दुसऱ्या लाटेत बेडची कमतरता भासत होती तेव्हासुद्धा अशाच प्रकारचे नियम हे खाजगी रुग्णालयांसाठी लावण्यात आले होते. आणि त्यामध्ये जर खाजगी रुग्णालयात कोविड पेशंटला दाखल करायचं आहे, त्याला जर बेड द्यायचा आहे, तर मुंबई महापालिकेला तसं कळवावं लागेल, त्यांची परवानगी घ्यावी लागेल. कारण आता जेव्हा तिसऱ्या लाटेमध्ये 15,000 वर कोरोनाची रुग्णसंख्या जाते, तेव्हा हॉस्पिटलायझेशनचं प्रमाणसुद्धा वाढत जातं. जम्बो कोविड सेंटर्समध्ये सुद्धा बेड्स भरतात. आणि हे पाहता सतर्कता दाखवत मुंबई महापालिकेने ही नियमावली जारी केलेली आहे. 10 जानेवारीपर्यंत खाजगी रुग्णालयातले जे कोविड वॉर्ड्स आहेत ते सुरू करावेत, ज्यामध्ये 100% कोविड बेड्स आणि 80% जे आयसीयू बेड्स आहेत त्याची माहिती मुंबई महापालिकेला द्यावी. आणि जर कोणी एखादा रुग्ण कोविड पॉझिटिव्ह रुग्ण जर खाजगी रुग्णालयात येत असेल तर त्याची परवानगी सुद्धा मुंबई महापालिकेकडून घ्यायची. मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डमध्ये वॉर रूम आहेत, त्या वॉर रूमला त्याची माहिती द्यायची आहे. आणि डॅशबोर्ड जो प्रत्येक वॉर रूमचा आहे वॉर्डमध्ये आहे, कारण त्या डॅशबोर्डमध्ये कळेल की किती खाजगी रुग्णालयात बेड्स उपलब्ध आहेत, किती सरकारी रुग्णालयात आहेत. त्यामुळे ही सगळी नियमावली आता खाजगी रुग्णालयांना लागू असेल. आणि 10 जानेवारीपर्यंत हे सगळे जे बेड्स आहेत खाजगी रुग्णालयातले ते सुरू करावेत. शिवाय महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, म्हणजे आधीचा आजार आहे आणि जो कोरोना पॉझिटिव्ह आला, तर त्याला प्राधान्याने खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून द्याव्या. आणि जर इतर जे रुग्ण आहेत ज्यांना लक्षणं नाहीत किंवा सौम्य लक्षणं आहेत, त्यांना 3 दिवसात त्यांची परिस्थिती पाहून त्यांना डिस्चार्ज देऊन होम क्वारंटाईनचा सुद्धा सल्ला द्यावा असं सुद्धा सांगण्यात आलं. आणि महत्त्वाचं म्हणजे जे दर आकारले जातात त्या दरावरही अंकुश राहावं म्हणून सरकारने जे दर खाजगी रुग्णालयांसाठी दिलेले आहेत तेच दर रुग्णांना सुद्धा लावावेत, जेणेकरून अधिकचा खर्च, अधिकचा भार रुग्णांना सोसावा लागणार नाही. त्यामुळे ही नियमावली आहे. आणि मुंबई महापालिका जेव्हा अशा प्रकारे 15,000 रोज नवे रुग्ण येत आहेत तेव्हा सतर्क झालेली आपल्याला पाहायला मिळते. खबरदारी घेण्याचे उपाय मुंबई महानगरपालिकेनं आता सुरू केलेत. वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.